कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन केल्याने जिल्हाभरातील सर्व कृषी सेवा केंद्रांच्या दुकानदारांचे धावे दणाणले आहेत. त्यानंतर फुलंब्री तालुक्यामध्ये कृषी अधिकारी यांनी पाहणी करत गोदामाची तपासणी करून विक्रीचे दर पत्रक लावण्याच्या सूचना दिल्यात. खरीप हंगामाच्या तोंडावर सर्व शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार दाखल झाल्या होत्या. याकडे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी लक्ष देऊन ही कारवाई केली. यानंतर संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या. याच अनुषंगाने 22 जुलैला प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष राहुल काकडे यांनी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं. या निवेदनातील मागण्यांची दखल घेण्यात आली. त्यानंतर देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव यांनी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र आणि गोदामाची तपासणी केली. काही दुकानदार साहित्य विक्रीचं दरपत्रक लावत नसल्याचं आढळून आले. त्यांना ही दरपत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर तालुक्यात कृषी सेवाची 200 दुकाने असून 134 खत विक्रीची परवाने आहेत. त्यापैकी 70 ते 80 दुकाने आणि खत विक्री केंद्राची तपासणी केली असून आळंदीतील 5 दुकानांमध्ये वाढीव दराच्या पावत्या आढळून आल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच फुलंब्री, पिरबावडा, आळंद, टाकळी कोलते, बाबरा, खामगाव, वडोद बाजार येथील दुकानाची तपासणी केली असून इतर दुकानांची सुद्धा तपासणी सुरू आहे अशी माहिती त्यांनी यावेळी MCN शी बोलताना दिली. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.